नमस्कार, मी शेख आहे, माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. आता बातमीपत्र विस्ताराने. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्दीत कचऱ्याचा प्रश्न आता यक्ष म्हणून झाला आहे आणि प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये रोडवर कचरा दिसून येत आहे. मागच्या काळात जो ए टू झेड कंपनी होती ती कंपनी अशाच प्रकार केल्यामुळे तिला आता रद्दबातल करण्यात आलं असून त्या ठिकाणी आता ठाणे मुंबई येथून एक आर अँड बी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला पाचारण करण्यात आलं आहे. परंतु गेल्या 2 महिन्यापासून या कंपनीने कुठल्याही कर्मचाऱ्याला वेतन दिलेलं नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जी होती त्या काळात जे काही भीम अनुयायी होते त्या लोकांना सुद्धा कुठल्याही प्रकारचा पैसा न दिल्यामुळे त्यांची आंबेडकर जयंती दिवाळीतच गेली. त्यामुळे नाराज असलेले अनेक लोक आज त्या कंपनीवर नाराज आहेत. यामुळे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी त्याला तंबी दिली असून या तंबीला सुद्धा तो न जुमानता आजही कर्मचाऱ्यांचे शोषण करत आहे. हमारी तकलीफ ये है की सरकार जे पैसे दे रही उधर से उतने हमको पैसे देना उन्हों हमारे हमको और हमारा काम 5:30 से 5:30 बजे से लेते तो 2 बजे तक लेते काम हमारा और फिर अब अंगोटे ला रहे वो अंगोटे आ रहा नहीं किसका आ रहा किसका फिर बोले तुम्हारी पगार नहीं मिलेगी बोले ये गुण के अंदर हमारे पेमेंट उन्होंने क्या 6,000 बोलते 5 देते 4 देते उनके दिल पे देते उन्होंने मैं किसको 7 देते अब ये बारी कुछ भीम जयंती को मेरे को 7,000 दिए किसको 7,700 दिए ऐसा दिए पगार 7,000 था 40 दिन के पैसे दिए उन्होंने मेरे को 7,000 रुपये सब गुत्तेदार ने बोले वाला है 4 गुत्तेदार गए यहाँ से शिव तो कितने जा रहे की कमिश्नर आ कितने जा रहे की वो सब बोलते हैं हमारे को तुमको पैसे मिलने वाले तुमको पैसे मिलने वाले 1 रुपया नहीं मिला अभी तक. अरे जिन जमीदार 5-6 बदल गए पहले जिला नहीं था बाद में तलवे आ गया फिर ये दूसरा तो आ गया ऐसे 4-5 आ गए अंसारी आ गया सब बदल जाते और फिर उन्होंने बोलते हमको क्या करने का है तुम ऊपर से तुम्हारे को गुत्तेदार देंगे बोलते हमारे को क्या बोले बोलते अभी बोले 6,000 देंगे नहीं तो घर को जाओ बम मारते ऐसा बोले. पालिका के सफाई वाले आम्ही डेली बेसवर काम करतो गुत्तेदारी पद म्हणून कॉन्ट्रॅक्ट बेसवर. हां तर आम्हाला टायमाची टायमाला या लोकांनी कधी आतापर्यंत पगार दिली नाही हां आणि कधी देत बी नाही मेन मुद्दा महत्त्वाचा मुद्दा आणि कधी असे आमचे जेवढे महापालिका कमिशनरचे देते पैसे समजा आमच्या नावावर सगळ्या बाया माणसायच्या गड्या माणसायच्या नावावर पैसे येतात तेवढं बिल आम्हाला आतापर्यंत यायनं दिलंही नाही आमचं PF काढतात यायनं कोठं उचलतात आणि कोठं खातात की यायच्या यायच्या जीवाला त्याच्या सह्या घेतल्या 13,000 रुपये पेमेंट देतो मग 13,000 रुपये कमिशनरला म्हणजे रजिस्टर दिले याच्यावर सह्या करा म्हणजे 13,000 रुपये आम्हाला पेमेंट द्यालो तुम्ही सह्या करा. आम्ही काय केलं 13,000 रुपये पेमेंट म्हणले आणि भोळेपणामध्ये आम्ही सह्या केल्या आम्हाला वाटलं बाबर झालं आमचं पगार वाढायली म्हणून आम्ही सह्या केल्या तर याईनं काय केलं जयंतीला आम्हाला 7,000 रुपये पेमेंट आता किती द्याल पेमेंट 7,000 रुपये करू वाटलं तर करा नसता सगळेजण घरी जा म्हणाले मी माणसं घेऊन येतो असं धमकी द्यायला. हा तुम्ही मग हे लोक धमकी खाली कामं करायलेत ना मेन मुद्दा तर इथं पॉइंट आहे ना. हा तुम्हाला काय युनिफॉर्म काय दिलेला काहीच नाही युनिफॉर्म नाही काही नाही ते अंगामध्ये घालायचे एक शर्ट दिले इकून अशा बगला उघड्या तिकून बगला उघड्या युनिफॉर्म नाही बूट नाही तोंडाला लावायचं नाही तसाच घाण कचरा उचलायचा मास नाही कोणती सुविधा म्हणजे कोणती बी नाही. आता वेळ झाली ब्रेकची पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. नमस्कार.